कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे, विरोधकांना उत्तर द्यायला संधी मी देणार आहे. सुरुवात करतोय गिरीश महाजन यांच्यापासून. गिरीश महाजन, विरोधकांनी रणनीती बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही, रणनीती बदलली पाहिजे नाही, आमची रणनीती बरोबरच आहे. आम्ही सर्व बाबतीमध्ये एकत्र आहोत. मी आपल्याला आधी सांगितलं की आम्ही सगळ्या विषयांवर एकत्र आहोत. ठीक आहे, अविश्वासाच्या विषयामध्ये थोडंसं मनसेचं मत वेगळं असेल, त्या बाबतीत तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही सर्व बाबतीमध्ये आमची रणनीती आता एकत्रितपणे आहे. आम्ही दररोज त्या ठिकाणी एकत्रच असतो आणि म्हणून आम्ही आज SIT च्या प्रश्नावर सर्वांनी मिळून या ठिकाणी मागणी केली आहे की या जलसंपदा खात्यामध्ये जो घोटाळे झालेले आहेत त्याच्यावर या ठिकाणी SIT च्या माध्यमातून चौकशी व्हावी. माझे मित्र जितेंद्र आव्हाड यांनी आज या ठिकाणी जो गडकरी साहेबांचा आमचा उल्लेख केला की पूर्तीचे सगळे लक्तर बाहेर येतील. अहो, पूर्तीचे लक्तर तुम्ही काय बाळगता? गडकरी साहेबांवर जेव्हा आरोप झालेत, पूर्तीवर जेव्हा आरोप झालेत, त्यावेळेला गडकरी साहेबांनी खुला आव्हान दिलं की तुम्हाला ज्याच्या मार्फत चौकशी करायची असेल त्याच्या मार्फत चौकशी करा. ती चौकशी सुरू आहे. त्यातून काय बाहेर येणार आहे आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही त्यातून निष्पन्न येणार नाही. परंतु माझं जितेंद्र आव्हाडांना आता आव्हान आहे की ज्या अजितदादांवर या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा जलसंपदा खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, तुम्ही स्वीकारता का की SIT च्या माध्यमातून त्याची चौकशी व्हावी म्हणून? का तुम्ही पळ काढतात आणि त्यासाठी विधानसभेला या ठिकाणी व्यर्थी धरतात? तुम्ही सांगा ना, या ठिकाणी श्वेतपत्रिका काढून थातुरमातुर त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी धरणं किती बांधलेत, किती पाणी थांबलं, किती खर्च झाला हे तुम्ही दाखवून नुसती लोकांची दिशाभूल करतात. माझं आपल्याला आव्हान आहे. गडकरी साहेबांनी सांगितलं की माझी चौकशी करा, छातीठोटपणे सांगितलं. तुम्ही चौकशीसाठी दुसऱ्याशी लावल्या, तुम्ही का घाबरतात? जितेंद्र आव्हाड उत्तर द्या, जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. अजित दादांवर एवढा गंभीर आरोप आहे, हजारो कोटी रुपये त्यांनी खाल्ल्याचा त्या ठिकाणी जलसंपदा खात्यामध्ये भ्रष्टाचार आरोप आहे. माझं आव्हाडांना आव्हान आहे. जसं गडकरी साहेबांनी सांगितलं की माझी चौकशी करा, तसं अजित दादा सांगतील का? तुम्ही सांगतात का त्यांची SIT तुमच्या माध्यमातून चौकशी करा? महाजन एक मिनिट थांबा, जितेंद्र आव्हाड उत्तर देत आहेत. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या, गंभीर आरोप आहे. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. माननीय गिरीश महाजन, गेले किती वर्ष तुम्ही चर्चा करताय हो या सगळ्या विषयांवरती? जेव्हा जेव्हा चौकशी करत नाही ना, चौकशी करा ना तुम्ही. SIT च्या हो बहुमताच्या जोरावर तुम्ही सगळ्या दडवता आहात. माझे आपल्याला जाहीर आव्हान आहे, तुम्ही गडकरींची चौकशी करतात ना गडकरी साहेबांची, तुम्ही अजितदादांची सुद्धा चौकशी करा. SIT ची चौकशी लावून घ्या ना. तुम्ही जर शुद्ध आहात, दुधाने धुटलेले आहात, तर तुम्ही का घाबरतात? महाजन महाजन जरा एक मिनिट थांबा, त्यांना उत्तर देऊ द्या. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. गिरीश महाजन, एक तर पहिली गोष्ट, तुम्ही स्ट्रॅटेजिकली किती चुकताय हे तुम्हाला दाखवून देतो. SIT ची चौकशी व्हावी ही मागणी तुमची नाही आहे, ही मागणी विनोद तावडेंनी विधान परिषदेत केली. म्हणजे स्ट्रॅटेजिकली ते वन स्टेप अभाव केले विधानसभेच्या माध्यमातून. असं काय करताय? आम्ही त्याच्यासाठी सभागृह बंद पाडलं सर्वांनी मिळून, भाजपा, सेना, मनसे, शेकाप. आणि आज काय आम्ही घोषणा दिल्या? हा, आज सभागृहात मागितली ना, मागणी केली ना. तुम्ही करताय का कबूल? सांगा मला तुम्ही. अहो, मला बोलू द्याल का गिरीश महाजन? जरा बोला, पूर्ण करा. बोला एक मिनिट महाजन, एक मिनिट. विधानसभेचं सभागृह नको करूया. देवेंद्रने केली एका पाठोपाठ एक. बोला एक मिनिट महाजन साहेब, विधानसभेचं सभागृह नको, इथे इथे शांतपणे चर्चा करूया. जितेंद्र आव्हाड हा मुळात अविश्वासाचा ठराव बाळगळावा ह्याचं प्लॅनिंगच BJP ने केलं होतं. आणि त्याचं कारण असं होतं की ह्या खडसे साहेब आणि विनोद तावडे चौकशी अजितदादांची करायची का हे तुम्ही मला सांगा आधी. तुम्ही जसं गडकरींवर आरोप केले, त्या ठिकाणी निर्धारित छातीने सांगितलं की आमची चौकशी करा, तुम्ही चौकशी करणार आहात का ते सांगा. गिरीश महाजन, मला बोलू तर द्याल की नाही का ते विधानसभेमध्ये जसं करता आणि मग पळ काढता? निखिल वाले वेळ संपला आणि आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून बोंबाबाम करता. होणार नाहीये का ते सांगा. हिंमत आहे का? दोघं भांडू नका प्लीज. का महाराष्ट्र खाऊन मारला तुम्ही? तुमची हिंमत आहे का चौकशीची? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट गिरीश महाजन. आव्हान प्रति आव्हान यातून काहीच होणार नाही. आधी त्यांना बोलू द्या, मग मी तुमच्याकडे येतो, नंतर विनोद घोसाळकर यांच्याकडे जातो. जितेंद्र आव्हाड, पण विषय भरकटू नका. माझा एकच एका शब्दाचं उत्तर आहे. माझा एका शब्दाचा प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या आणि पुढे जा ना, प्रश्न सोडवून टाका. आता झालं गिरीश महाजन, शांत झाले का? झाले झाले, बोला. आता
असं आहे की 28 वेळा आमची चर्चा झाली, आम्ही 100 वेळा मागण्या केल्या. विरोधी पक्षांचं काम आहे ते, त्या कामामधनं तुम्ही लांब राहू शकत नाही. आणि एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने तुम्हाला वेळोवेळी सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यात तू काय मोठं काम करत नाहीये. आम्ही जर चुकत असू तर आमच्या जर चुका सुधारणं हे आमच्याही दृष्टीने महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अजितदादांना, अजितदादा जेव्हा जलसंपदा मंत्री होते तेव्हा तुम्ही निदर्शनास त्यांच्या चुका आणून दिल्या, मोठ्या मनाने त्यांनी त्या मान्य करून त्या त्या संबंधित गोष्टींवरती कारवाया करून त्याच्यात सुधारणा करून आणल्याचे तुम्ही विधानसभेत आणि विधान परिषदेत मान्य केलंय. अजित पवारांच्या एकंदर कार्यपद्धतीबद्दल, त्यांनी केलेल्या कामकाजाबद्दल मी नाही, तुमचे स्वतः माननीय नितीन गडकरी साहेब यांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये जेव्हा ते विधान परिषदेचे सदस्य होते गौरव उद्गार काढल्याचे पुराव्यानिशी मी सिद्ध करून देईन. दुसरी गोष्ट की आपण श्वेत पत्रिकेची मागणी केली. श्वेत पत्रिका सरकारने पूर्ण पुराव्यानिशी तुमच्या समोर आणली. आज पहिल्यांदा सकाळी तुम्ही एसआयटीची मागणी केली. त्याच्या आधी तुम्ही मागणी केली नव्हती. गेले 2 दिवस तुम्ही कशाला गोंधळ घालत होता हे तुम्हाला कळत चौकशीची आहे. माननीय गिरीश महाजन आता मला बोलू द्या. मी तुमचं ऐकून घेतलं, आता मला माझं ऐकून घ्या. आज पहिल्यांदा विधानसभेच्या पटलावरती विधानसभेच्या कामकाजामध्ये बोलत असताना पहिल्यांदा तुमची मागणी समोर आली की आम्हाला एसआयटी हवी आहे. मागचे 2 दिवस तुम्ही फक्त नको त्या गोष्टींवरती गोंधळ घालून हे सभागृह बंद पाडण्याचं काम करत होतात. तीही मागणी का आली तर तुम्हाला अशी भीती वाटली की तिथे वरच्या सभागृहामध्ये विनोद तावडे आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे जातोय त्याला रोखण्यासाठी म्हणून आज तुमची ही मागणी पुढे आली. त्यालाही उत्तर देताना मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, आधी एसआयटी पेक्षा सिंचन घोटाळा जो तुम्ही म्हणताय जो झालेलाच नाही त्याच्यावरती चर्चा करण्याची तयारी दर्शवा. तुम्हाला कुठलीही चर्चा घडवून आणायची नाहीये, तुम्हाला कुठेही सत्य बाहेर पडू द्यायचं नाहीये. आम्ही म्हणू तसं वागा असं सरकारला तुम्ही सांगू शकत नाही आणि सरकारला आम्ही तसं वागू देणार नाही. जितेंद्र आव्हाड ठीक आहे, तुम्ही सविस्तर उत्तर दिलं. चर्चेला समोर सत्य बाहेर पडू आणि जे सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ द्या आणि मग त्याच्यातनं तुमचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. श्वेत पत्रिकेच्या माध्यमातून जनतेला कळून चुकलं की गेल्या 10 वर्षामध्ये सिंचन क्षमतेमध्ये सिंचित क्षेत्रामध्ये झालेली वाढ, फलोत्पादनामध्ये झालेली वाढ, धान्य उत्पादनामध्ये झालेली वाढ, ह्या माध्यमातून महाराष्ट्राची सिंचनामुळे झालेली प्रगती ही जनतेच्या समोर आहे. हे सभागृहात चर्चा करायचे विषय आहेत. जितेंद्र आव्हाड एक मिनिट, जितेंद्र आव्हाड आता माझं ऐका. वाढीमुळे तुम्हाला कुठेतरी दुःख होतं. जितेंद्र आव्हाड माझं ऐका जरा. इथला गरीब बहुजन शेतकरी श्रीमंत. जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड एक मिनिट थांबा. जितेंद्र आव्हाड शांत राहा. मला गिरीश महाजन तयार आहोत. तुम्ही सभागृहात चर्चा करा. उद्याच आपली चर्चेमध्ये ठीक आहे, ठीक आहे. आणि जे आहे ते सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. त्याचीच आम्हाला तीच इच्छा आहे की ते सत्य बाहेर यावं. गिरीश महाजन बाकी सगळे मुद्दे सोडून द्या. गडकरी नको, पवार साहेब नको, काही नको. साधा प्रश्न लोकांच्या मनात आहे, तुम्ही सभागृहात या गोष्टीची चर्चा करणार आहात का? कुठल्या गोष्टींची? या सिंचन घोटाळ्याची जी चर्चा तुम्ही होऊ देत नाही आहात, गोंधळ घालतात असा सरकारी पक्ष आरोप करतोय तुमच्यावर. या 4 वर्षात 28 वेळा प्रश्न उपस्थित झाले, 28 वेळा चर्चा झाल्या, याच्यावर गंभीर आरोप झाले. आम्ही पुराव्यानिशी सगळे आरोप या ठिकाणी दिले. 300 कामं असे आहेत की त्या ठिकाणी. नाही, गिरीश महाजन ऐका ना. गिरीश महाजन श्वेतपत्रिका आल्यानंतर चर्चा झालेली नाहीये. श्वेतपत्रिकेवर तुम्ही उद्या चर्चा करणार आहात का? श्वेत पत्रिकेमध्ये निखिलजी काहीच नाहीये, काही नाहीये. प्रकल्प कसा आहे, केवढा आहे, त्याची किंमत काय, पाणी किती थांबणार, सिंचन किती होणार, हेच आहे प्रकल्प. त्या तो श्वेतपत्रिका मी वाचलीये. पण तो आमची अशी मागणी आहे की 25 वेळा 28 वेळा भाषण होऊन सुद्धा, आरोप करून सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही. बहुमताच्या जोरावर फक्त आपण विरोधकांचा आवाज दाबायचा. माझा विषय असा आहे की 4-4 समित्या नेमल्यावर त्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत की या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मग असं असताना तुम्ही त्याच्यावर तुम्ही एखादी एसआयटी का नेमत नाही, या विषयी महाजन का करत नाही? विनोद गोसाळकर आव्हाडांना अजूनही आव्हाड नाही बोलणार आहेत. आता मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं द्या. स्वीकारतील? नाही नाही, मला गिरीश महाजन साधा विचारायचं तुम्हाला. माझा वेळ संपलाय. चर्चा होऊ देणार आहात का तुम्ही सगळ्या सिंचन घोटाळ्यावर आणि श्वेतपत्रिकेवर? नाही, आमची चर्चा
आमचं चर्चा करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. अधिवेशन एक महिना चालू द्या, 10 दिवस नाही, पळपुटेपणा करू नका. एक महिना चालू द्या, 2 दिवस वाया गेले ना, अजून एक महिना चालू द्या, आमची तयारी आहे. परंतु आमची मागणी आधी एक आहे की एसआयटीची चौकशी तुम्ही त्या ठिकाणी नेमा आणि मग आम्ही तुम्ही म्हणाल त्या चौकशीला तयार आहोत. तुम्ही काय म्हणताय सर? ठीक आहे विनोद घोसाळकर, मला खूप बरं वाटतंय तुम्ही शांत आहात. खूप गडबड होते इथे, गोंधळ होतोय, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी तुमची मागणी आहे एसआयटीची, ही चर्चा घडवून सुद्धा तुम्ही करू शकता. मग विरोधक चर्चा करत नाहीयेत, गोंधळ करतायत, अशी प्रतिमा का तुम्ही जनतेसमोर ठेवताय? बहुमताच्या जोरावर सगळे हरून पडता तुम्ही. निखिलजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्या हे जबाबदार आहेत. त्यांनीच सांगितले की सिंचन 0.1 हे वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढा आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये हे गुंतील. मग मला अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा का दिला? तेवढे स्वच्छ होते, त्यांचा भ्रष्टाचार नव्हता, मग त्यांनी का राजीनामा दिला? आणि त्या राजीनाम्यानंतर विनोदजी, विषय इतकाच आहे, तुम्ही या विषयावर चर्चा करा. अजित पवारांनी राजीनामा का दिला, राजीनामा मागे का घेतला, हे सगळे प्रश्न सभागृहात विचारा. हे का करत नाहीये तुम्ही? चर्चा करून उपयोगच नाही, 28 वेळा चर्चा झाल्यात आधी. चर्चा करून उपयोग नाही जसं गिरीश महाजन म्हणतायत. मला शेवटचा प्रश्न इतकाच विचारायचा आहे, विचारायचा महाजन तुम्हाला, चर्चा होणार नाही, चर्चा होणार आहे. चर्चा तयार आहोत. काहीच होत नाही चर्चा करून. एवढं ठीक आहे, कळलंय. तुमच्यातला सुसंवाद कळलेला आहे, माझी वेळ संपलेली आहे. मला जितेंद्र आव्हाड शेवटी तुमच्याकडे यायचंय आणि नंतर हेमंत देसाईंकडे. विनोद घोसाळकर म्हणताय चर्चा करायला आम्ही तयार आहोत, गिरीश महाजन म्हणतायत चर्चेतून काहीच साध्य होत नाही. असाच फायदा तुम्ही सगळं अधिवेशन भर एसआयटीची चौकशी नेमा आणि चर्चा करा. एसआयटीची चौकशी तुम्ही नेमा, एसआयटी नेमा आणि मग तुम्ही चर्चेला सुरुवात करा. आम्ही पूर्ण चौकशी करू, चांगले मुद्दे देऊ आम्ही चर्चेत. ठीक आहे, जितेंद्र आव्हाड काय म्हणायचं शेवटी तुम्हाला? असं आहे की संसदीय लोकशाहीमध्ये जोपर्यंत चर्चा होत नाही, जोपर्यंत ऑन रेकॉर्ड मुद्दे येत नाहीत, तोपर्यंत कुठलाही विषय पुढे सरकत नाही. किती वेळा करायची चर्चा? गिरीश महाजनांना वेगळं सांगायला नको. काय झालंय की थोडंसं विरोधी पक्षामधलं सामंजस्य, परिपक्वता, याच्यामध्ये कुठेतरी ते कमी पडतायत. त्यांच्याकडे मुंडेंच्या उंचीचा नेतृत्व नसल्यामुळे आता सैरभैर झालेला विरोधी पक्ष दिसतोय. कदाचित मुंडेंची उणीव आता त्यांना जाणवत असेल, गिरीश महाजनांनाही जाणवत असेल. त्या अपरिपक्वतेमुळे त्यांचे झालेला म्हणजे ती जी काय धोबी पछाड मिळते त्यांना कुस्तीमध्ये, जे काय चितपट होत आहेत या प्रत्येक गोष्टीमध्ये. असं आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही यांना खेळवणार, आम्ही यांना बॉल टाकणार, आम्ही यांना पुढे खेचणार, आम्ही यांना त्यांच्यामध्ये दुफळी माजवणार. हे सगळे सत्य यांना मान्य करून शेवटी पॉलिसी मी स्ट्रॅटेजिकली आपण फसत करणार नाही, हे विरोधी पक्षांनी ठरवायला हवं. जर ते फसणारच असतील तर हे कसले विरोधी पक्ष? ठीक आहे, इथेच आपण चर्चा थांबूया. शेवटी हेमंत देसाई, दुर्दैवी चित्र आहे, सरकारवर गंभीर आरोप आहेत, विरोधी पक्ष चर्चा करण्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालतायत, जनतेने काय म्हणायचं? अतिशय वाईट चित्र आहे. साधी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज सिंचनाचा तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये प्रदीप परुंदरेंपासून पांढऱ्यांपर्यंत अनेक तज्ज्ञांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये. त्याच्यापैकी काही मुद्दे घेऊन आणि काही केसेस घेऊन स्पेसिफिकली काही चर्चा केली पाहिजे, चर्चा करायला पाहिजे होती, काही पिनपॉईंट करायला पाहिजे होते, काही मुद्दे सरकारला कोंडीत पकडायला पाहिजे होतं. 3 दिवसात काहीही झालं नाही. पहिली गोष्ट म्हणजे चहापानावरती बहिष्कार टाकणं, हे जे काही हत्यार आहे ते आता अतिशय हास्यास्पद लेवलला जात चाललं आहे. त्याच्यामुळे कुठलाही मुद्दा सिद्ध होत नाही, विरोधकांचा विरोध काही त्याच्यामुळे काही धारदार होतो अशातला काही भाग नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही चॅनेलवरती बाहेर येऊन ज्या प्रकारे तावातावांनी बोललं जातं, अतिशय आक्रमक आपण आहोत असं दाखवलं जातं किंवा सांगितलं जातं की आम्ही हे बोललेले आहोत, त्यापैकी अनेक गोष्टी सभागृहामध्ये बोलल्या जात नाहीत, चर्चिल्या जात नाहीत. त्यामुळे हे चॅनेलच्या पुढे येऊन जे बोललं जात आहे त्याच्यामुळे तोच त्या तिथेच मुद्दे स्कोअर करायचे आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काही बोलायचं नाही अशा प्रकारची एक गोष्ट दिसून येते. हे अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे लोकांपुढे एक वेगळ्या प्रकारचं नाट्य निर्माण करायचं, प्रत्यक्षात काहीही करायचं, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची येते आहे की आज विधानसभेपुढे आणि विधान परिषदेत 13 विधेयक आहेत अतिशय महत्त्वाची.
सिंचनाचा प्रश्न आहे पण 13 विधेयक आहेत त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्राविषयी आहेत किंवा मोडकळीस आलेल्या दुरुस्त इमारतींच्या दुरुस्तीबद्दल आहेत अशा अनेक विधेयकांवरती चर्चा झालेली नाही होत नाही होऊ दिली जात नाही. या पुढच्या काळात आणि आत्ता ज्या प्रकारे विनोद घोसाळकर असेल किंवा महाजन असतील अविश्वासाचा ठराव मांडला नाही पुन्हा मांडता येतो असं ज्या कॅज्युअली म्हणताय याच्यामध्ये अतिशय गंभीर गोष्ट आहे. विरोधकांची वाईट प्रतिमा यामधून जाते. हास्यास्पद लेवलला नेलेला आहे आणि आपण याच्या पुढच्या काळात तरी अधिक गंभीरपणे कारण हा हे सरकार चांगलं चाललंय अशातला भाग नाहीये पण हे विरोधकांनी गंभीरपणे बघायला हवं असं तुमचं म्हणणं आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा माझा वेळ संपलेला आहे. अविश्वास ठराव फेटाळल्यामुळे विरोधकांचं असं झालंय का बघा पडद्यावर. आता 52% लोक म्हणतायत होय विरोधकांचं असं झालंय. खरोखरच महाराष्ट्रातल्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं अशी ही परिस्थिती आहे. सभागृहात चर्चा करा गोंधळ नको असं जनतेचं म्हणणं आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.